नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आत्ताशी दिवस उगवलाय, उगवायला लागलाय दिवस आत्ताशी. तर कसं आता दाजी जवळपास बरेच दिवस झालं, दाजी लवकर कामाला जात आहे ना, म्हणजे लवकर म्हणजे कसं आहे 9 वाजेपर्यंत आवरून बसावं लागतंय. आता कधी मालक 9:15 कधी 9:30 कधी 9 वाजता बी निघायला येते. त्याच्यामुळं काय होतं आहे की मग ओरखलं पाहिजे ना. आता दाजी मस्त लवकरच 5:30 उठतो, लवकर आज लवकरच उठलो होतो बरं का, लवकर म्हणजे 4:30 आज उठलो होतो बरं का. आणि मग उठून मग आपलं सगळं पटांगण ही ती सगळं चकाचक झाडून जोडून, आपलं उंबरीचं झाड लावलेलं आहे तिथलं झाडून जोडून सगळं चकाचक उंबरीला पाणी घालायचं रोजचे रोज सकाळच्या पारी पाठत लवकर. आता ती सगळं काय आपलं आवरलं आहे, अजून तर काय लायटी मे काही जेवलं नाही तर आता दिवस उजेडले उजेडायला लागले म्हणाल्यानंतर लायटी फिटी बंद करावं लागतात. पण चला भावानं बहिणं, कसं आहे दाजी म्हणजे कसं आहे लवकरच आंघोळ पिंघोळ करून चकाचक असतंय म्हणजे तयारीत आपलं कामाला जायचं. हो 2 रुपये मिळतात दाजीला. हां तर आता सकाळी सकाळी आपण काही कोणाला काही बोलणार नाही, कारण काय होतं आता रात्री मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर मला भरपूर अशा कमेंट आल्यात. दाजी कसं आहे उत्तर मागं बघितलं आहे तुम्ही भावानं बहिणं, दाजी एकदा डोकं म्हणजे चिडलं ना की मग मी मागं पुढं बघत नाही, कारण पुढच्याने जर आपल्याला काही जर बोललं की दाजी मग खपून नाही येत. जे वाईट कमेंट करणारे आहेत ना ते दाजीला बोलतात, काय काय आता पद्धतीने बोलतात. त्याच्यामुळं कसं आहे दाजी त्यांच्याकडे जरा थोडं दुर्लक्ष करीत नाही. आपलं जे कसं आहे 2 रुपये आपल्याला मिळतात ह्यामुळं दाजी आपलं इकडं लक्ष देतो. आणि त्याच्यात कसं आहे आता दिवसभर काय दाजीला म्हणजे सोशल मीडियावर काही म्हणजे ॲक्टिव्ह राहता येत नाही आपल्याला, कामाला जातो आहे त्याच्यामुळं. आता काय बाबा बहिणींचं ऐकावं बी लागतं आहे, ते कसं आहे परपंच आहे 3 लेकरं बाळ आहे खायला प्यायला लागतं आहे, कामाला धंद्याला गेलंच पाहिजे ना. आता तीच जगले लावून दाजीने कामाला जातो रोज आपलं 500 रुपये व्हायला, पण आपलं रोजचे रोज कमवून आणतोय ना दाजी. म्हणजे कसं असतं बाबा परपंच बी आपला सुखासमाधानी, बायको बी आनंदात, दाजी बी आनंदात. बायको नको म्हणाला की बाबा नवरा घरी बसून माझ्या जीवा खातोय, तर त्याच्यामुळेच भावान बोलणं कामाला जातोय. सध्याच्या सगळं दाजीचं व्यवस्थित चाललंय, पण काय होतंय की आता ही जी बागणारी आहेत भाऊ बहीण त्यांना कसं आहे जरा आता नवरा बायको एकत्र आले ना, तर ही त्यांना काय भाऊ म्हणाय बरं असू द्या, जाऊ द्या. सगळ्यांना गुड मॉर्निंग परत या का, खिडकी उघडतो कसं असतं सूर्यकिरण ती काय म्हणतात ना किचनमध्ये पडावा चांगला असतंय म्हणतात ती. आणि इकडच्या साईडला सूर्य जिकडे उगवतो त्या साईडला किचन बांधतात शक्यतो सगळ्या म्हणजे घरात. आणि आपण कसं आहे वास्तुशास्त्रानुसार जागून केलेलं आहे सगळ्या गोष्टी, असं काय बरं असू द्या. चेहरा ठेवतो भावानं बहिणं, अजून काय बायको उठलेली नाही, तिला म्हणलं अजिबात त्रास नाही यायचा, माझ्या जीवाला त्रास झाला ना तरी चालेल, माझ्या पुनमला मी दुःख पडून देणार नाही. आता कसं आहे अलीकडं मी लई सारखी पुनम करायला लागलं, तर काय काय भाऊ बहिणींना ती भगवानच. मग त्यांना काय वाटतं की आम्ही असं बाजूला सेपरेट राहावा भांडण तांडांसारखं करावा हीच त्यांना वाटतंय. पण आता जी भाऊ बहीण मनापासून हिंडू बघतात त्यांना तर म्हणजे सांगतात नेहमी दाजी पुनमताई म्हणजे भांडण करू नका, 3 लेकर बाळ आहेत उद्या म्हणजे लेकर बाळांचं शिक्षण आहे, तुम्ही जर असं जर थंडत बसला तर त्यांचं ते लेकर बाळाकडे कुणी बघायचं ऐकावं लागतंय भावानं बहिणं. तुमचं मी ऐकतो बी असं काही नाही, त्या तुमचं ऐकतोय म्हणूनच म्हणजे अहो सगळं म्हणजे विचार करूनच जरा विचार सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पुढं पाऊल टाकावं लागतं. नाही तर काय होतं माहिती का, पाऊल जर घासला तर मग परत दाजीवर बी नाही यायला. काय म्हणायचं आपली 3 लेकर बाळ बायको कसं का असताना सगळ्या गोष्टी आपलं परपंच्या कडला न्यायचा. म्हणजे हे सध्याच्याला दाजी ठरविलं तुम्ही बघत आहे जवळजवळ 8-15 दिवस झालं दाजीचं हिडू म्हणजे बाबा एकत्र आहेत दोघं नवरा बायको आम्ही एकत्र आहेत चांगलं हिडू टाकतो आत. मग ते आता काय यायला बघवत नाही बरं असू द्या, जाऊ द्या चिया ठेवतो भावानं बहिणं 2 मिनिटात लगेच. गरम गरम चहा फिर पाहिजे ऐका.
आणि आपल्याला आहे बरं का पाहिजे बसूनच आहे ना पाठवलंय उठायची सवय म्हणजे मला भारी वाटतं आणि आवडतो नेहमी आहे ना आपण दिवस उगवायच्या आतमध्ये आपलं आवडतं कधी आणि उठलंच पाहिजे खरं सांगायचं पाहिजे कारण ती काय म्हणतात ना जीव म्हणजे दिवस उगवायच्या आतमध्ये उगवत म्हणजे उठल उगवूनच म्हणतोय काय सांगायचं लोकच काय नाही तर सुख म्हणजे समाधान घरात लागतं म्हणायचं बर का म्हणजे प्रगती चांगली होती आणि जो माणूस म्हणजे फार दिवस सूर्य आहे सूर्य उगवल्या मग निवांत उठणार 5-7-8 वाजता तरी जीवनात प्रगती होत नाही म्हणजे हे शास्त्रानुसार जर जीवनात काय जर करून दाखवायचं असेल तर माणसाने नेहमी टायमिंगला महत्व दिलं पाहिजे पहाटे लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरल्या पाहिजे देवपूजा ही ती सगळ्या गोष्टी तर ते जीवनात काहीतरी पुढे जातो तसं दाजेल आहे ना पहिल्यापासूनच आपण जसं काबाड कसतात आहे ना पहिल्यापासून तेव्हापासूनच दाजे आहे ना पाठ पाठ उठायला मला आवडत पाठाचे सगळे म्हणजे सगळे काम ओके मग सगळे ओके करून दाजे निवांत कामाला जायला तयार हो आता मला बघून भाऊ भाई म्हणजे कामाच्या बाबतीत मला सोल्युशन द्यायचं तुम्ही आहे ना माझे काम करणार नाही खरं सांगायचं दाजेला तुम्ही कधी चॅलेंज देऊ नका कामाच्या बाबतीत खरं सांगायचे भाऊ खरंच म्हणजे आता तुम्ही काय म्हणता आता दाजी काय बी बरं आहे सांगायला लागला खरंच दाजेला तुम्ही कामाच्या बाबतीत तरी चॅलेंज देऊ नका कारण मी आहे ना दिवसाला काय केलं 1,500-2,000 रुपये रोजी काढून घेतो निव्वळ कष्ट ह्या शरीराव कारण दाजीचं तेवढं शरीर आहे ना निरोगी बनलेलं आहे दाजी मी ठेवलेलं आहे दाजीने दिसायला दाजी कसा का असणार तिकडं पण चढ पातळ त्याला लय महत्वाचं आहे स्वतःच्या शरीराकडलं लक्ष देणं महत्वाचं असतं की दाजीने म्हणजे शरीर ठेवलं जागेवर आपली काही तब्येत बी नाही आणि पार पार काय म्हणजे मराय लागले म्हणजे बी नाही आपल्याला हाय या म्हणजे तब्येत मध्ये आहे ना भरपूर असं कष्ट करतो मी त्याच्यामुळे सोल्युशन मला काय कोणी यायचं नाही की कष्टाबद्दल कष्ट काय असतं ही मला पहिल्यापासून जाणे आता दुसरी एक गोष्ट बरं का आता कसं सकाळच्या पारी बोलाव नाही सोडणार यावा नाही दाजी काय बोलतात नाही दाजी जर तुम्ही सकाळ सकाळ चालू केलं काय करणार भावानं बहिण आता आपण काय भावानं बहिण कधी काय कोणाला कधी काय शब्द बोलतो का आपल्या मनात नसतं काय पुढच्या माणसाच्या बद्दल आहे ना आपल्या मनात पाप नसतं कधी ठेवीत बी नाही आणि ते काय घमंडी पण आपल्याला नाही जमत राहायला पहिल्यापासूनच नाही बरं का हा काय वेळ दाजी चुकला असन रागाच्या भरात दाजी कसं राग येतो तेव्हा तर रागाच्या भरात दाजी काय चिडतो मी पण कसं की आपण ते राग आहे ना क्षणात लगेच काढून टाकतो आपल्याला पश्चाताप होतो एक की बाबा नको कसं आहे आपल्या आपण चुकलं बरं बाबा प्रत्येक वेळेस मी माफी मागितली बाबा बहिणीची सगळ्या गोष्टी केल्या आपल्या मनात काहीच नसतं पण काय होतं की गैरसमज लईन गैरसमज स्वतः तुम्ही बोला समज हे बोला काय म्हणायचं बाबा बहिणी पण हे काय होतं आपलं ना तुमचं म्हणजे बाबा बहिणीचं ना आता हे लाभ आहे ना म्हणजे लाभून मी काय करतोय समस्या तुम्हाला दिसत नाही मला काय तुमचं चाललंय हे काय समजत नाही काय म्हणायचं तरी बी आपण काय बोलतोय का कोणाला काहीच नाही पण दाजीला लय करा ते काही सांगायची बाबा बहिणी तर आज म्हणजे लय आता रात्रीच बघितलं अरे 500 रुपये कामाला जातो काय होत त्या 500 रुपयात दाजी गरीब माणूस आहे औ कसं का वाय आपण लेकरा बाळांना बायकोला सांभाळायला अलीकडे अलीकडे प्रयत्न करतोय ना आता एकीने तर काय मला नसतं हेकण्याच काय हेकण्याच लावून धरलंय बरं का तर ते हेकणीला सांगायचंय मला तुम्हाला काय माझ्या बाबतीत म्हणा बरं का परत परपंच सांभाळाच्या बाबतीत म्हणा ह्याबाबत तुम्हाला अजिबात सांगूच नको मला तू दाजी पहिल्यापासून त्याच्यात परतच आहे आणि राहिली दुसरी गोष्ट ते हेकणीला सांगायचंय मला तुला लय माझी कळकळ येते ना आता ये माझ्या जागे तू कर तिथं ये तुला एक मला म्हणते ना की या बायाचीच काम चांगले वाटत करायला
म्हणजे करायला चांगले वाटते. आणि ते काय म्हणतात तुम्हाला कशाची उपमा दिले? आता मी काय अर्धनारी उपमा दिलेली आहे, तर तू ये मी तुला दाखवतो मी अर्धनारी का काय. तू सकाळ सकाळ माझं डोकं भडकी उलय ना, तू ये तुला दाखवतो मी काय नेमकं हे की. तू ये तुला दाखवतो मी काय नेमकं. तीन लेकर वाला जरा तुम्हाला देणार तरी चांगलं बोल जरा तस सकाळच्या पारी. उगत आज जर उभं खवळू नको येणे देणे. एकदा आज चिडला की मग आली का पैसा पूछ नाही देता. बायको नाही नाही मग बायकोचा नाही विचार करीत निवार धोपीत असतो मग मी. हा एकदा आजीचं डोकं चिडलं की चिडलं, जोपर्यंत नाही तोपर्यंत नाही आपल्या मनात नसतं काहीच. खरं सांगायची परिस्थिती मी बायकोला आहे ना जीवाच्या पलीकड जीवाचं रान करणार. हा केलंय मी आतापर्यंत असं काय नाही, जीवाच्या पलीकड सांभाळतो. आपल्या जीवा मी आहे ना पुढच्या माणसाला कधीच त्रास होऊन नाही दिला. बायकोला आहे ना त्रास होऊन नाही दिला कधीच. आजारी आहे ना लगेच दाज येत येऊन सगळं काही गोष्टी करणार. डबा बाजून स्वतः कामाला जाणार पण तिला मानणार नाही की उठ मला ही दे चहा करून दे स्वयंपाक करून दे असं कधीच मानणार नाही. पण एकाच गोष्टीचं टेन्शन, जर दाजीच्या पद्धतीने जर चाललं तर ठीक आहे, जर दाजीला आडवं तर मग दाजी मग कुणाचाच नाही. मग असं असतं भांग. पण कसं असतं बाबा अनुभव काय म्हणतात ना, कुछ पाणी केले कुछ खोना पडताय. परपंच आहे आपला ती विक्रबळ आहे हो. त्याच्यामुळे दाजी कसं आहे आपण नाही ते आपल्या डोक्यात राग मी म्हणतो तसं ते काय म्हणतात कुसूर घमंड तसलं नसतं दाजीकडे काय पहिल्यापासूनच नाही. काय करायचे बाबा अनुभव अवमान जर मला आला चार गोष्टी काय म्हणतात ना ती चार गोष्टी चार माणसा जर आपण जर चांगलं दोन गोष्टी बोललं तर माणूस संघ येते बाकी हे नाही येत संघ. तो किती गमानपणाने राहिला आणि आपण इकडून फुगायचं तिने तिकडून फुगायचं काय खरं आहे भाऊ अनुभव नाही आशाने टिकत नसतं कसल्या गोष्टी याचे भाऊ काय. ऊन लागतंय काय सांगा बाबा दिवसभर उन्हात ना उन्हात काम करावं लागतंय दिवसभर उन्हात. टोपी मग घेतली बघतो ऊन लागत आहे म्हणून. चार पाच दिवस झालं राव माझी तब्येतच बिघडल्यासारखी झाली, खोकला सर्दी बाहेरचं पाणी तिथं काय झालं दोन दोन ठिकाणी काम करावं लागत आहे ह्या काम त्या कामावर जावं लागतंय ना. पाणी बदल होतोय पाणी बदल झाल्यामुळे मग लय त्रास होतोय सर्दी खोकला. पण चला दाजी कसं आहे आपलं गोळ्या खाऊन काम चालले साठीचा. आता आपल्या बायकोचं काम कसं आहे नाही भाऊ तिच्या मनात नसतं काय. मी परपंच केलाय 15-16 वर्ष बरं का, कोणी कोणी काय का आता समजा ना बरं का. पण मी 15-16 वर्ष परपंच केलेलं आहे मग तिचं काम असं आहे प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न करते. तर मला बी काय द्यावं वेळेस दाजी बी लई चुकतं मरणाचं चुकतं. पण त्यावेळेस मला बरोबर असं वेळेस मला बी लई समजून सांगत ते. आता मला काय सांगायची गरज आहे का पण तरी बी सांगणार. परपंच काय काय माणसांना मी म्हणतो लईच बारी जमतो लई परपंच काय काय म्हणजे बायका नवऱ्याला आहे ना काय करू लई बारी मिळतात काय काहींचं जरा आहे ना. आता कसं असतं की जे आपल्या नशिबात दिलेलं आहे ती काही चुकल्याशिवाय राहत नाही बाबा खरं सांगायची पैसे. पण कसं असतं की बाबा आपल्या नशिबाला दोष देऊन नाही जमत. आता ती वरच्याच्या हातात जी बांधायचं म्हणणार आहे की ती वरच्याच्या हातात त्याला काय नाही लाजी बाबा बहिण. आपलं जसं आपल्या आयुष्यात सुखी दुखी त्या पद्धतीने राहायचं हे दाजीचं पद्धत असतं. आता पुढच्या कसं लोकांना काही समजायचं ते समजून घ्या म्हणजे समजायचं असं ते समजून द्या. आपल्या मनात आणि आपल्या बायकोच्या मनात बी काय कपट नसतं कधी खरं सांगायची परिस्थिती आपल्या बी नसतं नसतं काहीच. बाबा आला एखादा तर त्याला चहा पाणी करायचं, नाही आला तर बाबा त्याच्या पद्धतीने काय म्हणायचं बाबा म्हणजे आपलं असं काम आहे. तुम्हाला राग आहे ना तर तुम्ही लय राहता तुम्हाला नाही राग धरायचा ना तुम्ही नकाच धरू दुही बी आपले तसं काय नाही बाबा.
आपण फक्त निवांत राहायचं, लय टेन्शन न घ्यायचं बाबा. काय माणसाच्या जीवनात काय खरं आहे तुम्ही सांगा बरं. ही माझं ती माझं ती माझं ती माझं दाजीला कशाची आशा नाही. पहिल्यापासून आपण आहे ना बाबा म्हणून हो का. पैसा नको, घर नको, बांगला नको, गाडी नको, काय नको. जो माणूस ही मुक्त ठेवील ना तो माणूस सुखी. देव त्याच्याबरोबर असतो खरं सांगायचं. पण ज्याला नाही सगळे असे अनुभव म्हणून त्याच्याबरोबर देव नाही खरं सांगायचं. आपल्याला म्हणजे मी दाजी आहे ना पहिल्यापासून आपल्याला कशाची आशा नाही. मला ही पाहिजे, मला ती पाहिजे, मला ती पाहिजे. काय खरं आहे माणूस काय झाला मला आला म्हणजे काही सगळं घेऊन आला काय आग मारणार मी येऊ काय ते सगळं घेऊन जाणार काय सगळं इथंच राहणार. पण काय आहे तो परत नाही बाबा ना बहिण दुश्मिनगिरी काय सांगायची तुम्हाला. लय अवघड परिस्थिती. चला याची आहे याला बाय बाय मग सगळ्यात बाबा ना बोलत बोलत गेला टाईम गेला तुझ्याबरोबर काय कळलं नाही मला ना. पण आता काय सध्याच्या जायचं काम मला दुपारचं नाही येऊ तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच. बाय बाय मग.